आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय गई आम्ही यशवंत काय म्हणाला होता तुला फोनवर? डॅडू मला निघालो असंच म्हणालेत. मग एवढा यय का लागला त्यासनी? सुंदर ये बाहेर बरे सावकाश दमन हा दमन. बरी हैस ना बा? चल आज जाऊया. बस इथ बस. सुंदर तू पण बस इथ आरामात. यामिनी पाणी आण बरं शर्वरीसाठी. अग घे की थोडं. बरं वाटतंय ना आता? शर्वरी बाया खूप काळजी लागून राहिली होती तुझी. आता तुला बघितलं ना तवा बरं वाटलं. जीव भांड्यात पडला माझा. हो ना, तुम्ही गेल्यापासून सगळेच टेन्शन मध्ये होते. पण आता ओकेस ना तू? आणि काय शर्वरी, तुला जेव्हा लागलं हे समजलं तेव्हा खूप वाईट वाटलं आम्हाला. आणि त्यात तुम्ही कुठे आहात, काय परिस्थिती आहे काहीच कळायला मार्ग नव्हता. पण काय कसं अचानक लागलं? त्याचं काय झालं, शरूला सफरचंद खायचं होतं आणि तिने ते कापायला म्हणून सुरी घेतली. मी तिला सांगितलं त्याला खूप धार आहे, मी कापून देते. पण ती जास्तच हट्ट करायला लागली. मी कापून देते म्हणून सुरी घ्यायला गेले हातातून त्या गडबडीत लागलं तिच्या हातात. घ्या म्हणजे आपल्याच दातानं आपली जीभ कापली म्हणायची. आणि हे बी तुझ्याच मुळे घडलं. काय गये नसत्याचा पत्ता करण्याशिवाय तुला दुसरं काही जमत नाही. वय नाही म्हणजे उचा पत्ता करायच्या तू आणि निस्तरायच्या आम्ही. आणि काय तिचं ती सफरचंद कापत होती ना, तू काय अशी मोठी फळवाली असल्यासारखी तिच्या मागे लागलीस? का उगाच चांगलं घडते म्हणून त्यात खोडाच घालायचा? बरं त्यात आपल्याच माणसाचं नुकसान झालं तरी तुला त्याची काही फिकीर नाही. अग उद्या सुंदरचा साखरपुडा आहे, अजून समधी तयारी व्हायची. पण तुझ्या या आगाऊपणामुळे त्याची नुसती धावपळ झाली, पण रक्त द्यायची वेळ आली त्याच्यावर. उर्वशी तुला हजार यायला सांगितलं, तोंड जरा गप्प ठेव म्हणून. पण तू काय तुझा ठेका सोडायची नाहीस? आता एक शब्द जरी बोललीस ना तरी खबरदार. मॅडम त्यांच्यावर नका चिडू, शेवटी चूक ती चूकच आहे ना. माझ्या हातून घडली त्याचा सगळ्यांना किती मनस्ताप झाला, शिवाय दिवस वाया गेला ते वेगळं, सुद्धा सगळ्यांची धावपळ पण झाली. नाही लक्ष्मी, अगं जे घडलं ते घडलं. आणि उर्वशी असं बोलायला लागली जसं काय हे समजलं तू मुद्दामच केलंस. घ्या आता चुकीला चूक नाही म्हणायचं, मग काय डोक्यावर मिरवायचं?
अवया घरात ती काही भी बोलली ना तर सगळ्यांना चालतंय, पण मी दोन शब्द बोलले तर बाबरीचं काट लागल्यासारखं समजे करत्यात. नाही उर्वशी, कशाला कुकरच्या शिट्टीसारखं तोंड वाजवायलीस ग, घबरा की जरा. मी घबराईल हो, पण इतरांनी का म्हणून त्या कुकरला आग लावायची आणि मला बोलायला उचकवायचं? हाय का, तुला कोण काय बोललं ग? सगळे तुला बोलायले गप राह गप राह, मग राह की गप, बोलून कशाला तोंड खराब करून घ्यायला लागलीस? यशवंता, उगीच शब्दानं शब्द वाढतो. अग म्हणताय झालं गेलं आता समजानी इसरा. लय झालंय तुम्हा कुणाचंच खाणंही झालेलं नाही, भूका लागल्या असतील. अक्षरा शर्वरी तुम्ही बी जेवूनच जा. उर्वशी वाढायला गे समजस नाही. नको मॅडम, आम्ही जातो. उद्या छोट्या मालकांचा साखरपुडा आहे ना, त्याची तयारी असेल ना. नशीब तेवढं तरी कळतंय तुला. झालं का परत सुरू? नाही तर काय, तिकडं ढोलकी वाजली नाही तर तू तुंतून वाजवायला लागलीस वेग. बस झाला, अजून किती बोलणार तुम्ही मला? अरे डाडू, तुम्ही बी काय आत्याच्या बोलण्यावर मान हलवताय? नाही म्हणजे आत्याला अक्षराला सपोर्ट करायचं असेल ना तर नक्कीच करू देत. माझी काय बी हरकत नाही, पण तिच्यासाठी जर कोणी मम्माचा अपमान करत असेल ना तर ते मला अजिबात चालणार नाही. यामिने, हे थांबे, कुठं निघालीस? हे समज फक्त ना तुझ्याच मुळे होतंय. ह्या घरात आमचा अपमान ना तोही तुझ्याच मुळे होतोय. आणि काय ग, तुला मी थांबून विचारलं होतं ना की कुठं निघालीस म्हणून, तेव्हा काय म्हणलीस ग? तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही म्हणून. तेव्हा जर सांगितलं असतस ना की शर्वरीचा हात कापलाय म्हणून तर हा समजाकोह झालाच नसता. पण नाही, मला धक्का देऊन गेलीस तू, तेव्हा का नाही सांगितलंस ग? हा बरोबर, कसं सांगणार ना, तुझ्याकडे वेळच नाही मला सांगायला. यामिनी, तू खूप गैरसमज करून घेतेस. अगं, मी तुला झिडकारते किंवा तुझ्याकडे दुर्लक्ष करते असं अजिबात नाहीये. हे बघ, एकतर शरूची अशी अवस्था बघून ना तुझ्या या प्रश्नांची उत्तर द्यायला सुचलंच नाही मला, म्हणून मी. हो तर, तुला प्रश्न विचारायला मीडियाची टीमच बोलवली होती ना मी. उगस काय बी बोलू नकोस, हा एक मिनिट बी लागलं नसतं तुला सांगायला की शर्वरीचा हात कापलाय म्हणून. पण नाही, तू तशीच निघून गेलीस. तरी नशीब शिल्पा तिथंच होती. घरातल्या एकाला तरी माहिती होत की नक्की काय घडलंय ते, आणि तिने हा समजा प्रकार आम्हाला सांगितला. एक तर शर्वरीचा हात तुझ्यामुळे कापला, आणि सुंदरला कोणाला न सांगता तू घेऊन गेलीस.
म्हणजे चूक तुझी आणि सहानुभूती मी तुलाच. वा रे वा, म्हणजे खऱ्याला न्याय नाहीच. वा रे माझी वाघीण, यामिनी आता खरी माझी लेख शोभायली. उर्वशी बघितलंस, हे असे संस्कार होतात. तू बोलतीस ना म्हणून आता तुझी मुलगी पण बोलायला लागली. यासाठीच मुळात तूच बोलायला नको. एक मिनिट आत्या, पुन्हा मम्माला ब्लेम करायची काय बी गरज नाहीये. आणि तिचं ऐकून मी असं बोलते असा गैरसमज मी बाळगू नका. मोठी झाले मी, लहान नाहीये आत्या. अगं सुंदरचा साखरपुडा आलाय उद्यावर आणि आपली काय बी तयारी नाही. शिल्पाला आणि तिच्या आईला काय वाटत असेल, काय म्हणतील ती लोक की साखरपुडा करायला आलोय यांच्या उच्चा पत्या बघायला. सॉरी अमिनी, माझ्या हातून चूक झाली आणि हा सगळा गोळ झाला. पण अगं शरूला लागलं तेव्हा मी वसुंधरा मॅडमच्या रूम मध्ये गेले होते. त्यांनी दार उघडलं नाही म्हणून मी छोट्या मालकांच्या रूम मध्ये गेले. आणि खरं सांगू का, माझ्या शरूची ही अवस्था बघून ना मी साखरपुडा वगैरे सगळं विसरले. त्यासाठी प्लीज माफ करा मला. अगं लक्ष्मी काय बोलायलीस तू, तू कशाला माफी मागायला हवी? तर माफी मागून काय उपयोग, जे करायचं ते केलंच की तू. म्हणजे मी काय केलंय असं म्हणायचंय तुम्हाला? हे बघ अक्षरा, मी स्पष्टच बोलते, तुला आमच्या सुंदरचा आणि शिल्पाचा साखरपुडा होऊ द्यायचा नाही म्हणून तू हा सगळा बनाव रचलास. तुला फक्त वेळ मारून न्यायची होती आणि हा साखरपुडा थांबवायचा होता म्हणून तू हे समजा प्लॅनिंग केलंस. आणि हे माझं स्पष्ट मत आहे. तसं नाहीये, अजूनही वेळ आहे आपल्याकडे. कसली वेळ ग, हा कसली वेळ? सुंदर बघ आमचा, हा सुंदरनी तुझ्या बहिणीला रक्त दिलं फार आटून गेलाय तो. उद्या त्याचा साखरपुडा आहे, बघ त्याचं तोंड कसं झालंय. मला तर लई काळजी वाटायला लागली, कसं होणार याच. उर्वशी आंटी, हे काय बोलताय तुम्ही? मान्य गडबडीत झालं तिच्या हातून, पण मुद्दाम केलं असा ब्लेम नाही करू शकत आपण. विचार करा, आज जे तिच्या बाबतीत झालं तेच जर माझ्या बहिणीच्या बाबतीत झालं असतं तर केला असता का आपण साखरपुडा? नाही ना. अहो तुम्हीच काय, मी स्वतः रद्द केला असता साखरपुडा. आणि यामिनी, तू मगाशी म्हणालीस आम्हाला काय वाटेल वगैरे, सो आम्ही समजू शकतो ग या गोष्टी. आणि हा प्रसंगच असा आहे ना, आमच्या जागी दुसरं जरी कोणी असतं ना त्यांनीही समजून घेतलं असतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्या साखरपुडा करायचा की नाही हा निर्णय फक्त आणि फक्त सासूबाईंचा आहे. त्या जे ठरवतील ते योग्यच असेल. अगं शिल्पा, काय बोललीस तू?
नाही म्हणजे तुला कळतंय का तू काय बोलतीस ते? यांच्यासाठी तू तुझा साखरपुडा मोडणार म्हणजे? मला वाटतं मी योग्य आणि खरं तेच बोलते. म्हणजे माझी मनापासून इच्छा आहे की आमच्या साखरपुड्याला सगळे लोक हवेत, आणि तेही आनंदाने, कोणीच कुठलेच रुसवे फुगवे नकोत. त्याशिवाय मज्जा नाही येणार ना साखरपुड्यात. आणि आम्हाला सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्यात. आणि सासूबाईंना आणि अक्षराला शर्वरीची काळजी वाटत असेल किंवा ती पूर्ण बरी नसेल तर आपण साखरपुडा पुढे ढकलू शकतो. माझी काहीच हरकत नाहीये. अग पण शिल्पा, हे बघ. मॅडम. शिल्पा, शरू आता तशी बरी आहे. त्यामुळे मला नाही वाटत साखरपुडा पुढे ढकलावा. जसं सगळं ठरलं होतं तसंच होईल. ताई मग आता तुम्हाला काय वाटतंय? नाही म्हणजे तुमच्या लाडक्या अक्षराने सांगितलंय की जसं ठरलंय तसं होऊन जाऊ द्या, मग तुमची काही अडचण नसेल ना? करायचं ना साखरपुडा उद्या. उर्वशी आंटी, तुम्ही प्लीज त्यांना आता काही बोलू नका. आणि त्यांना काय वाटतं या सगळ्याबद्दल हे सगळ्यात महत्वाचं आहे माझ्यासाठी. सो ठरवू द्या ना त्यांना. नाही ग, म्हणजे कसं आहे, मनधरणी केली ग. त्यात एकाला आहेर आणि दुसरा मानवाच्या बाहेर असं नको व्हायला. नाही उर्वशी, मला वाटतंय शिल्पा बोलते ना ते अगदी योग्य आहे. आता ह्या पुढे जे काय होईल ते ताईच्या निर्णयानं होईल. ताई, तू सांग तुझा निर्णय काय. वहिनी, बोलून टाका एकदा तुमच्या मनात काय ते. उगाच वाडीचार नको या इशाला. बर, माझा निर्णय झालाय. साखरपुडा उद्याच होणार. वय वय. चला लाग तयारी. वय वय. अच्छे. काय खुश आहेस तव? आयो, माझ्या मनातला आवडच फुटायलेत. अक्षरा, शर्वरी, तुम्ही बी जरा आराम करा आता. अक्षरा, हवं तर तुम्ही दोघी आमच्या खोलीत आराम करू शकता. थँक शिल्पा, पण नको, आम्ही जातो गेस्ट हाऊसला. बरं, काळजी घे शर्वरीची. हो. शर्वरी, आता जरा काळजी घ्या. हा, आणि जीवाला जप, जरा नीट राहा. आणि हे बघ, तुला काय फळ बिळ खायची असतील ना तर या अक्षराला सांगू नकोस, ती हात कापून ठेवते, माहितीये ना. बरं छोटे मला. मॅडम, एक सांगायचं होतं.
छोट्या मालकांनी ब्लड डोनेट केल्यापासून काही खाल्लं नाहीये. त्यांना अशक्तपणा जाणवत असेल. छोटे मालक काहीतरी खाऊन घ्या हा प्लीज. सुंदर, म्हणजे तू अजून उपाशीच आहेस? ठीक आहे, मग मी काहीतरी चांगलं खायला घेऊन येते तुला. कशाला? मी हाय नव, मी बनवते. अगो वहिनी, अयो आई, तू स्वतःच्या हाताने माझ्यासाठी जेवण बनवणार होय? सासूबाई, आम्हीही येतो आता. बघिलस का शर्वरी, आज आई स्वतःच्या हाताने माझ्यासाठी खास जेवण बनवणार आहे. आज की नाही लई म्हणजे लई दिवसाने आईच्या हातचं खाणार आहे बघ. नाहीतर रोज आहे ना कोण ना कोणतरी जेवण करत असतोय बघ, मला आईच्या हातचं खायलाच मिळत नाही. बर जा, आराम कर आता, दमला असेल ना. बारक्या, घेऊन जा रे याला नीट. हळू हळू. मॅडम, तुम्ही अजिबात मनस्ताप करून घेऊ नका, सगळं ठीक होईल. नाही ग, आता मला कसली काळजी नाही. तुमच्यासाठी झुरणी लागून राहिली होती मनाला. मला काय परकी आहेस का तू लक्ष्मी? आपलं नातं जीवाभावाच तर आहेच, पण देवानं ते जुळवून आणलंय. तस बी कुणाला आपलं म्हणायचं, कुणाला परक म्हणायचं असं आपण किती बी ठरवलं, तरी तेच होत जे कुलदेवीच्या मनात असत. म्हणजे मॅडम, तुम्ही काय म्हणताय मला खरंच कळत नाही. जाऊ दे ग, माझं मला बी कळत नाहीये की मी काय बोलतीये ते. पण एवढं नक्की की हे समजून नीट पार पडलं ना की कळेलच आपल्याला देवीच्या मनात काय आहे ते. हो, येतो आम्ही. आयो बारक्या, प्रत्येक हॉस्पिटलात रक्त देताना काय नाही वाटलं रे, लय मोठ्या मोठ्या बड्या मारल्या. आता आहे ना असं भरता काय झालं बघ, गळ पडून गेल्यासारखं वाटायलं. वय वय दिसतंय ते. मी एक बोलू का? हा बोल. की चिडणार नाहीस ना? नाही नाही बोल. बघा बारक्या, तू का नाही ऊसाची गाडी रिकामी करून कारखान्याच्या आड्यात दमलेला बैल कसा दिसतो? सेम तसा दिसतोयस बघ, रक्त देऊन पार अर्धा वाळून गेलायस. बारक्या, तुला काय माहिती रे रक्त दिल्यानंतर काय होत ते? माहित आहे मला. काय माहितीये? खाज सुटती अंगाला. खाज सुटती? हो हा. मग मी का नाही रोज ढेकणसनी पिसुआसनी डासनी समजासनी रक्त देतो माहित का? कसलं चावत ढोक पाटीला फोड्या पण आल्यात. नुसतं पप्पाने मारतय नाही तेवढी लय बोलत असतो रे. एखाद्या पहिला एवढी ताकद आहे माझ्या अंगात, एखाद्या पहिला एवढी ताकद आहे माझ्या अंगात. आता काय आलं, एवढंच रक्त देऊन पार गळून पडलायस बघ. हे बारक्या, तू कवा केलेस का रक्तदान?
वय वय मग ते का नाही आमच्या गल्लीत एकदा आलते रक्तदान हेच मानवता धर्म रक्तदान हेच मानवता धर्म असं लय काय काय बोलत होते माहितीये का तुला आणि ना मी तिकडे गेलतो आणि तिकडे खायला पण होत केळ आणि बिस्किट केळ जरा पिकलेली होती पण बिस्किट तुला तेवढंच दिसणार बघ तसं नाही तसं नाही एकदा एकदा जर का बोलला असतास ना बारक्या चल रक्त द्यायला जाऊ असा असा बवऱ्यासारखा तुझ्या माग घुमत आलो असतो माहितीये का हसतोस पटन होय तुला हळ हळ पटन असू देत असू देत पण बारक्या खरं सांगू काय आज मी शरवले रक्त दिलं ना तर माझं म्हणलंय समाधानी आहे बघ तुझं म्हण असेल समाधानी पण मला काही समाधान वाटत नाही बघ काय अवस्था केली तू एक काम कर तू कने तिकडे जाऊन थोडा वेळ पड तिकडे जाऊन पड म्हणजे कसं जरा बरं वाटेल तुला ये इथं पड जात तुला कळत की नाही रक्तच रक्त देऊन आलोय ना मी तुला कळत तुझ्या तर आराम आराम कर आराम आराम कर सॉरी ऐक की भावा मी एक विचारू का तुला काय ती अक्षरा तुझी शत्रू आहे ना तू तुझ्या बहिणीला रक्त देऊन आलायस होय अरे बारक्या अक्षरा माझी शत्रू आहे शर्वरी नाही हा आणि हे बघ माझी आणि शर्वरीची जाम भारी मैत्री आहे हा त्यामुळे मी तिला रक्त दिलंय आणि कसं आहे चहा संघ खारी आमची दोस्ती जगातलं भारी हा बारी बारी ते जाऊ दे उद्या मला काय झालं तर असं चहाकारी म्हणून येशील का रक्त द्यायला अरे बारक्या तुला कशाची गरज आहे मी तर म्हणतो तुला रक्ताची नाही तुझा मेंदू धुवायची गरज आहे अरे काय बी काय बोलत असतोस माहित होत नाही मला माहित होत तू असंच काहीतरी बडबडणार आहेस हा हे असंच असतंय हे असंच असतंय जिथं दिसेल खोबरं तिथं म्हणायचं चांग भलं हा ते काय नाही रे निदान तोंडावर देतो देतो म्हणून तरी बोलायचं मला का नाही माझा जय वाटत होतास रे तू पण नाही नाही गब्बर निघालास तू गब्बर गब्बर आता मुस्करी करू नको मुस्करी करू नकोस माझं मन दुखावलंयस तू त्याच काय हाय तुला त्याच काय हाय तुला त्याच काय हाय तुला नाही झालं भोकळा बसून हा झालं भोकळा बसून बारक्या अरे बंद कर नाटके हे बघ बारक्या इकडे अरे गंमत केली मी अरे तुला काय झालं ना तर तुझा हे जय तुझ्या मोहरा सर्वात पहिला हजर असणार आहे हा पहिलं रक्त मी आधीन तुला देणार देणार माझा भाऊ मला रक्त देणार फक्त ते आधी तुला काहीतरी झालं पाहिजे बघ काय म्हणलं झालं पाहिजे झालं पाहिजे नाही नाही मार मार मला मार नाहीतर एक काम करतो इथं कुठेतरी भितावडावर जाऊन ना माझं डोकं आपटून घेतो काय कळतं का तुला सक्का भाऊ समजायचो ना तुला सक्का भाऊ समजायचो पक्का वैरी होत चाललाय तू आजपासून तुझं माझं रस्त वेगळं आजपासून तुझ्या माझ्या लक्ष्मण रेषा लक्ष्मण रेषा मी आका नाही मी आका नाही इथं निघून जातो मला थांबायचं नाही इथं अरे बारक्या अरे कशाला चिडतोयस हा अरे मस्करी केली मी गंमत करत होतो ना अरे आपण दोस्त आहे ना व नाही अरे जयवीरू आहे आपण अरे सोलेतली दोस्ती आहे अरे जीवा शिवाची पहिलं जोड काय काम आहे ते सांग ते मला भूक लागली होती ते बाहेरनं काहीतरी मस्त खायला आणखी वय वय माझ्याकडे कसलं भारी औषध आहे ना मी घेऊन येतो अयो असं का व्हायलंय मला त्या नर्सने नेमकं काय केलंय देवालाच माहित आय
अरे इथं काय झालंय? आवाज बंद. अजिबात नाटक करायची नाहीत. काय गये हा? कोण आहेस तू? खरं खरं सांग, कोण आहेस तू? अग बोल की. अहो असं काय विचारताय तुम्ही तिला? तुम्हाला विचारलंय? विचारलंय नाही ना. मग बर्फासारखं एकदम थंड राहायचं. कस थंड? काय गये माझ्या माघारी तुम्ही दोघी काय बोलत असताय? हा काय खुसूरपुसूर चालू असते तुमची? काय चोरू चोरू बोलता तुम्ही? मला आत्ताच्या आत्ता समजा कळायला हवं. मग काय झालंय तुम्हाला? हा संशय का घेताय आमच्यावर? शिल्पा मी सांगते. मी पुष्पा तिची आई आणि ती माझी मुलगी शिल्पा. माझ्या कपाळावर इथं काही लिहिलंय का मूर्खय म्हणून? हा लिहिलंय का असं काही? नाही ना. मग तुम्हा दोघींना काय वाटलं की तुम्ही मला चुना लावून असं जाल म्हणून? आणि मला काय बी कळणार नाही तर मला समद कळलंय आणि समद लक्षात बी आलंय. तेव्हा मेलो तरी मी शिल्पाला म्हणत होते या उर्वशीची लक्षणं मला काय नीट दिसत नाहीत. आपण नको इथे राहायला. झालं संपलं सगळं. समजलं हिला खरं काय ते. आता आमचं काहीच खरं नाही. जर बाहेर जाऊन कांगाव केलास तर गाठ माझ्याशी ये. गप गुमान थांब हिताच. थांब हिताच. काय ग येड पांघरून पेडगावला जात होता ना तुम्ही? खायचं एकाच गायचं दुसऱ्याच हे बरं आहे की तुमचं? आमच्या ह्यांनी सांगितलं तुम्ही दूरचे नातलं घात म्हणून. म्हणून तुम्हा दोघींची मी कुठेही चौकशी केली नाही. म्हणलं नातलं घाईत इश्वासू आहेत. पर तुम्ही दोघी तर माझ्या पाठीत खंजीर खुपसायलात की. चांगलं चांगलं म्हणून केली हात मिळवणी. करायला सांगितलं रस्त्यान केली गुळवणी. माझा आता तुमच्या दोघींवर अजिबात विश्वास नाही. मला कळलंच पाहिजे तुम्ही दोघी काय आहेत आणि कोण आहेत ते. आणि इकडे येऊन तुमचं काय चाललंय? अगे बोल की. दाखळी बसली वय तुझी. नको ते जीभ चुरू चुरू चालते तुझी. मला नेमकं कळत नाहीये तुम्हाला काय म्हणायचंय. अच्छा जेव्हा तुला बोलायचं असतो तेव्हा तुला काय बी कळत नाही. हा नको तिथे आगाऊपणा बरा सुचतो तुला. एकदा माझ्या बाजूनी एकदा अक्षराच्या बाजूनी कधी त्या वसुंधराच्या बाजूनी. हा अगं किती जणांची बाजूनी बोलणारीस तू? बरं बोललीस ते बोललीस नंतर कहरच केलास की तू? ग सरळ सरळ त्या अक्षराची बाजू घेतलीस आणि मला तोंडावर पाडलंस. आणि तिच्या बहिणीचं उदाहरण तर तू असं दिलंस तशी काही सौताचीच बहीण आहे. तसं काही नाहीये मी ते मग. ए राहू द्या. गारुड्यानं भुलावं आणि नागानं डुलावं. चांगलंय की तुमचं? आमचं हे निमित्त आहेत. पण मला असं वाटतंय की अक्षरने तुम्हाला इथं आणले तसा संशयच आहे माझा. वहिना व अक्षरने आणलं ना? अच्छा ह्यामुळे तुम्ही आमच्यावर ओरडताय होय. देवा वाचलो. आता एवढंच झालंय. जर यशवंत अंकल आणि आमचं खरं नातं कळायला गेलं तर मग तर ही बोंबलतच सुटेल. हे दुतकुळी वाटले का मी तुला? हा उर्वशी हाय मी उर्वशी. नादाला लागल त्याची करते आईशी का तैशी. आत्ता
काय शिजायले तुझ्या डोक्यात? शिजत काही नाहीये. एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून तरी असं वाटतंय की मी इथे तुमच्यासाठी आली आहे हे आता मला सिद्ध करावं लागणार आहे. अय सिद्ध काय करायचं कळतच आहे की काय? तुम्ही पोपटाला काळा करून लोकांना ओढून ओढून जरी सांगितलं ना की हा कावळा आहे, कोणी नाही विश्वास ठेवणार. उगाच कोणताही संबंध कुठेही जोडून ओढत नका बसू. आणि काय हो इतक्या घाई घाईने निष्कर्ष काढायची काय गरज आहे? ऍक्च्युली मी तुम्हाला हुशार समजत होते पण आता समजते की लायकीत राहून बोलायचं, जास्त शहाणपणा नाही करायचा. शहाणपणा करते म्हणून आपण टिकून आहोत, नाहीतर कधीच बाजार गुंडाळावा लागला असता. नीट ऐका, जर आपल्याला शत्रूला नामशेष करायचं असेल ना तर त्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे शत्रूशी आधी हात मिळवणी करणं आहे. आणि हा ही खूप जुनी युक्ती आहे. औषध कडू वाटतं पण लागू हमखास होतं, यशस्वी करणारी युक्ती आहे ही. कसं आहे तुम्हाला खूप वाटत असेल हो मी तुमच्या बाजूने उभं राहावं, पण असं केल्याने ना आपणच फसू. तुमच्या बाजूने उभं राहून जर मी वसुंधराच्या विरोधात गेले तर त्या माझ्याशी प्रेमाने बोलतील का? उलट नाराज होतील, भडकतील त्या माझ्यावर. आणि या सगळ्यामुळे त्यांच्या मनात असलेली माझी इमेज खराब होईल आणि त्यांना जशी सून हवी आहे तशी मी नाही आहे असं त्यांना वाटेल. आणि या सगळ्यामुळे त्या लग्नाचा सुद्धा फेरविचार करतील. त्यामुळे वसुंधराला दुखावून आपल्याला काडीचाही फायदा नाही आहे. त्या जितक्या खुश राहतील ना त्यातच आपलं हित आहे. काय वहिनी काही मदत करू का? हा जमतय का? आता जमलंय की नाही तुम्ही चव घेऊन सांगा. वास कसा येतोय? ते वास तरी झाक येतोय. ही ना अशी बटाटा घालून केलेली आमटी सुंदरला लई आवडते म्हणून खास त्याच्यासाठी बनवली. पण मी काय म्हणते वहिनी, आम्ही समजे आहोत ना, मग तू का करतीयस? तू बस जा आराम कर. म्या आहे ना तू हो बाजूला, म्या बघते काय. ताई अव आज तरी मला करू दे की पाहिलत नव. म्या जेवण करणार म्हटल्यावर सुंदर किती खुश झाला होता ते. आणि आता जर म्या इथून गेले तर त्याला फशिवल्यासारखं नाही का म्हणत? आणि त्यातून त्याला कळलं ना तर जेवढा खुश झाला होता ना तेवढा रुसून बसल तो. सुंदर आहे तो. अगं वहिनी त्याला कोण कुठे जाऊन सांगणार आहे? तू आराम कर जा बस मी बघते. तरी पण नग रोज स्वयंपाकाचं तुम्हीच तर बघता. तुम्ही दुर्गा उर्वशी जेवणाचं समज बघता इथं राबता म्हणून तर मला गॅस पुढे उभारायची वेळ पण येत नाही. घ्या आता नुसतं पण ऊन खायला घातलं म्हणजे लई मोठं काम केलं वय. अग घरातली मोठी करते तू हायस. एखाद्या बाप्यावानी समधा कारभार सांभाळतीस, मार्केट यार्डचं बघतीयस, एवढी सगळी जबाबदारी अंगावर घेतलीस आणि नाही जमलं स्वयंपाकाचं तर कुठं बिघडलं? नाही ताई ह्या समध्यातून येळ काढून पण मी जेवण करायला पाहिजे. वहिनी काय झालं ग? काय नाही, आज जेवण बनवत असताना ना सारखं लहानपणीचा सुंदर आठवत होता. नाही ताई माझ्या लेकरासाठी मला येळ काढायला हवा. मला तर वाटत मी आता रोज स्वयंपाक करेन आणि माझ्या हातानं सुंदरला जेवू घालेन. पण वहिनी या समध्यात एक इचरू न गं, तोच सुंदर मोठा झालाय आता, उद्या साखरपुडा आहे त्याचा. आता लवकरच त्याची बायको आली ना तर त्याला काय हवंय काय नको हे समज करून खायला घालील बघ. तू काही काळजी करू नकस. ती येईल तेव्हा येऊ दे, तवर तर मला लाड करू दे माझ्या पोराचे. घाल की, पण मी पण येईना मदतीला. नको
मी हा समजा स्वतःच्या हाताने करणार आहे. अगं पण तू काय करणार आहे हे मी पाहिलं तर चालेल ना. आधी हे जमलंय का सांगा तर सांगते. पाहत गरम मसाला लई झाक झाली आहे वहिनी. सुंदरला लई आवडत. हा काय मस्त वास येतोय ना. त्याचा काय उपयोग? आपण इथे सुंदर साठी काहीतरी करायचं म्हणून आलोय ना. पण इथे आत्याने आधीच किचन ताब्यात घेतलंय बघ. अगं असू देत की. मी काय म्हणते आपण ना काहीतरी ऑनलाईन ऑर्डर करू. हा बेस्ट आयडिया. मी पण काहीतरी मागवते. वसुंधराचे लाडके कोण आहे? अक्षरा. करेक्ट अक्षरा. सुंदर अक्षराला आपले शत्रू समजतो पण शर्वरीला तो मैत्रीण मानतो. जर मी अक्षरा आणि शर्वरी दोघींशी आपुलकीने वागले तर सुंदर आणि वसुंधरा दोघेही खुश होतील. त्यांना मी जवळची आपली विश्वासातली वाटेल. हे काय पण हा म्हणजे हे असं पिक्चर मध्ये असल्यासारखं काही बी नको सांगूस. आपल्यासाठी जे योग्य आहे तेच सांगते. अहो साधं लॉजिक आहे. मासा पकडायला कसा गळ त्याचं खाद्य लागतं सेम इथं आहे. अक्षरा गळ आहे, शर्वरी खाद्य आहे आणि वसुंधरा आणि सुंदर आपले शिकार आहेत. येत आहे का काही लक्ष? होय. म्हणजे तू अक्षराच्या बाजूनी नाहीस. जे समजत होतं ते नाटक होतं वय ना. घ्या म्हणजे अजून शंका आहेच तर. हे बघा असं असेल ना तुमचं काम तुम्ही बघून घ्या. एक तर फक्त यशवंत काकांनी बोलवलंय म्हणून आम्ही इथे आलोय, नाहीतर आम्हाला काय गरज आहे? आणि असं खोटं पाडायला आमच्यावर संशय घ्यायला तुम्ही सारखे येणार असाल ना तर आम्हीच जातो. काय करायचंय ते करा पण हे असलं वागणं मी अजिबात खपवून घेणार नाहीये. हा अगं अगं थांब, अशी चिडू नकोस. हा मी उगाच ओरडले तुला. हा तुझं म्हणणं पट्टा अगं मला. तुला कसं करायचंय ना तसं कर. मला काही काम झाल्याशी मतलब. हो ना, मग आता जा. माझं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. हा अहो जा म्हणजे माझ्या मम्माला घेऊन या, बाहेर येते. असं होय आणते की. या हो या या हो या 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 या. सॉरी बर का, उगीच ना चुकीचा अर्थ काढून मी तुमच्यावर ओरडली. पुन्हा नाही होणार असं. बर जे झालं ते झालं. सुंदर उपाशी आहे, त्याने काही खाल्लं नाहीये. मी त्याला इम्प्रेस करण्यासाठी काहीतरी मस्त बनवते. झालं इकडे विजलं आणि तिकडे शिजलं. अगं आत्ता पतूर वसुंधरा ताईंनी त्यांच्या लाडक्या लेकाला काहीतरी करून खायला बी घातला असं. असू देत ना, मग मी काहीतरी ऑर्डर करते. हा बघ म्हणजे तुला काय कसं पाहिजे ते. हा मी येते. हो मी येते बरं का. काय ग असे काय कान टोचलेस तिचे? एकदम वाघिणी सारखी आली आणि शेळी बनून गेली. फार बदललीयस की ती. मॉम मी तुला म्हटलं होतं ना, अगं सगळे फुसके फटाके तिकडे. अगं ही दिवाळीचा फटाका पुढच्या गणपतीत वाजवत होती. काय नाही हवेनेच गार झालाय. काही खास नाही, जे काय खरं होतं ते सगळं सांगितलं तिला. बरं झालं, माझ्या जीवाची धाक दुखत होती बाहेर. मम्मा चल मी आहे ना, काही होणार नाही.